आणि आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांचा आज हा नागपूर दौरा. नागपूरमध्ये जी पूरपरिस्थिती ओढवलेली आहे आणि त्यानंतर जे मोठं नुकसान झालंय त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान झालेल्या नागरिकांना 10,000 मदत जाहीर केलेली आहे आणि ज्या दुकान मालकांचं दुकानांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सुद्धा 50,000 मदत जाहीर केली. आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्षस्थळी दाखल झालेले आहेत आणि एकूणच सध्या नागपूरमध्ये पूरस्थितीबाबत जी काही परिस्थिती आहे त्याचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. अधिकाऱ्यांकडून ते त्या ठिकाणची माहिती जाणून घेत आहेत आणि त्यांना काही सूचना सुद्धा करत आहेत. आपले प्रतिनिधी सुनील ढगे आहेत आपल्यासोबत. सुनील, काय अधिकची माहिती, नेमक्या काय सूचना दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी? निकिता, नक्कीच फडणवीसांनी काल जो नागपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली त्याची पाहणीला सुरुवात केलेली आहे आणि अंबाझरी ओव्हरफ्लो ज्या ठिकाणावरून ओव्हरफ्लो होऊन पाणी जे आहे ते संपूर्ण शहरामध्ये शिरलं होतं त्या ठिकाणची पाहणी या ठिकाणी करतात आहे. काल त्यांनी या संदर्भातली मीटिंग सुद्धा घेतली, अधिकाऱ्यांना अनेक सूचना सुद्धा केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता पाहणीला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहणी करणार आहे. सगळ्या परिस्थितीचा आढावा ते प्रत्यक्ष त्या ठिकाणावर जाऊन घेत आहे. अंबाझरी ओव्हरफ्लोला आता पोहोचले आहे. यानंतर ज्या वस्ती प्रभावित झाल्या त्या भागामध्ये सुद्धा जाऊन त्या ठिकाणची सुद्धा पाहणी फडणवीस करणार आहे. सुनील, तुम्ही आवाज सोबत तर आपण पाहतोय सध्या अंबाझरी तलावाची पाहणी केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. अंबाझरी तलाव सुद्धा कालपासून ओव्हरफ्लो झालाय. आता काहीसं पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे मात्र तरी सुद्धा अंबाझरी तलावाला आलेल्या पुरामुळे आसपासच्या परिसरामध्ये पाणी शिरलं होतं. आसपासच्या परिसराचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्याच ठिकाणी आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दाखल झालेले आहेत. आजही नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे आजही नागपूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र भीषण परिस्थिती अशी की काल पहाटेच्या सुमारास केवळ 4 तासांमध्ये जवळपास 100 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस नागपूरमध्ये झाला आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. दैनंदिन जीवनोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं. नागरिकांच्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. जवळपास 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी शिरल्यानं दुकानांचंही मोठं नुकसान झालं आणि हीच सगळी पाहणी करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. सध्या अंबाझरी तलाव परिसरामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच सीताबर्डी परिसर असेल, मोर भवन बस स्थानक परिसर असेल ज्या ठिकाणी पुराचा मोठा फटका बसला त्या ठिकाणी सुद्धा जाऊन फडणवीस पाहणी करतील, आढावा घेतील. पुन्हा एकदा आपण जाऊयात, आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. सुनील, नक्कीच निकिता, या ठिकाणी आता पाहणीला सुरुवात झालेली आहे आणि अंबाझरीच्या तलाव या ठिकाणी जो उखडलेला रोड होता त्या रोडची आता पाहणी या ठिकाणी फडणवीस करतात आहे. कारण या ओव्हरफ्लोमुळे इथला रोड सुद्धा उखडलेला होता आणि त्या रोडची पाहणी केली जात एकंदर या ठिकाणची जी परिस्थिती आहे काय नेमकं असं कारण झाली की ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली, अंबाझरीचा ओव्हरफ्लोचं पाणी शहरामध्ये कशा प्रकारे शिरलं, या सगळ्या बाबींचा आता बारीक सारीक आढावा जो आहे तो या ठिकाणी फडणवीस घेताना दिसते आहे. अंबाझरी परिसरातून त्यांनी सुरुवात केलेली आहे. हे ओव्हरफ्लोच्या ठिकाणी येऊन त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केली आणि त्या ठिकाणी जाणून घेतलं. अधिकारी सुद्धा सोबत आहे, त्या अधिकाऱ्यांकडून माहिती सुद्धा ते या ठिकाणी घेताना दिसत आहे. आणि एकंदर जर परिस्थिती बघितली तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं, त्या वस्त्यांमध्ये सुद्धा फडणवीस जाणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जाऊन ते त्या ठिकाणची पाहणी करणार आहे. सुनील, तुम्ही आहात सोबत, तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आता काही अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत आहेत, जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत आहेत देवेंद्र फडणवीस आणि कशा पद्धतीनं पूरग्रस्तांना मदत करता येईल, कशा पद्धतीनं ही सगळी नुकसान भरपाई भरून काढण्यात येईल त्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आज त्यांचा हा नागपूर दौरा. काल नागपूरमध्ये पुराचा मोठा फटका बसला आणि त्यानंतर लगेचच आज देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झालेत. ज्या ठिकाणी पुराचा फटका बसलेला आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन देवेंद्र फडणवीस एकूण परिस्थितीचा आढावा घेत आहेत.